सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. विटॅप लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी एकवटले. 48 तासात दुकाने उघडणार, पोलिसांनी हिटलरशाही करू नये, व्यापाऱ्यांनी दिला इशारा. विटा येथील कापड असोसिएशन, सराफ असोसिएशन, भांडी व फर्निचर असोसिएशन व इतर व्यापारी संघटनांनी एकत्र येत लॉकडाऊनच्या विरोधात एल्गार पुकारला असून आमच्यावर लादलेला अन्यायकारक लॉकडाऊन आम्ही सहन करणार नाही. आम्हाला नियम व अटी घालाव्यात, वेळ ठरवून द्यावी, पण अन्यायकारक पोलिसांनी हिटलरशाही करू नये आणि आता आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. लॉकडाऊन रद्द करण्याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन देत आहोत की कालपासून केलेल्या लॉकडाऊन अन्यायकारक आहे. आमच्याशी कोणताही विचारविनिमय न करता प्रशासनाने आमच्यावर जो अन्यायकारक लॉकडाऊन लादला आहे, गतवर्षी लॉकडाऊनच्या तडाख्याने व्यापाऱ्यांचे व व्यावसायिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आम्हा सर्वांचे व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. बँकांची कर्जे हप्ते भागविणे मुश्किल झाले आहे. आमच्यावर लॉकडाऊन लादत असाल तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहत नाही. आम्हाला हा लॉकडाऊन मान्य नाही. तुमचे निर्बंध नियम घालून द्या, वेळ ठरवून द्यावी, आम्ही ती काटेकोरपणे पाळू. तुम्ही विवाह समारंभ, राजकीय समारंभ या सर्वांसाठी परवानगी देता, आमची दुकाने बंद का? येत्या 48 तासात आम्ही आमची दुकाने उघडणार आहे. आमच्यावर लादलेला अन्यायकारक लॉकडाऊन रद्द करण्यात यावा ही आम्ही शासन दरबारी मागणी करत आहोत. तरी आज आमची सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं मागणी आहे की 31 मार्च पूर्वी लॉकडाऊनचा कोणताही विषय नव्हता, परंतु 31 मार्चपर्यंत सगळे टॅक्सेस, सगळ्या फाईली, सगळे कर वसूल केले आणि अचानकपणे येणाऱ्या ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही लॉकडाऊन जाहीर केला. आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाच्या दुकानात 4-4, 5-5, 6-7, 10-10 कामगार आहेत, त्यांना मागील लॉकडाऊनच्या काळात. परंतु आज ती स्थिती आज व्यापाऱ्यांची राहिलेली नाही. आज ह्या स्थितीला मायबाप सरकारने ह्या व्यापाऱ्यांना सांभाळून घ्यावं व जो दिलेला अन्यायकारक लॉकडाऊन आहे तो मागे घेऊन आम्हा टायमिंग ठरवून द्यावं. त्या टायमिंगला आम्ही बांधून राहून जे शासकीय नियम काटेकोरपणे पालन करून आम्ही तुम्हाला सहकार्य करू. शासनाने आम्हाला सहकार्य करावं. पोलिसांनीसुद्धा हिटलरशाही पद्धतीनं दुकान आमची बंद करू नयेत, अन्यथा आम्हालाही कोणता तरी मार्ग स्वीकारावा लागेल. आज हा इथं जमलेले व्यापारी किंवा आमचे सर्व कामगार बंधू असतील हा कुठलाही राजकीय विरोध नसून फक्त व्यापाऱ्यांच्यासाठी लॉकडाऊन, व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तरी शासन दरबारी आमची ही मागणी मान्य करावी ही आमची कळकळीची विनंती आहे व येणाऱ्या 48 तासात आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आम्ही व्यापाऱ्यांच्यातर्फे करत आहोत. मी विटा सराफ असोसिएशन विटा या संस्थेच्या वतीने राजेंद्र शितोळे बोलत आहे. आमच्या सराफ असोसिएशनची सध्या आर्थिक स्थिती एवढी खराब झालेली आहे आणि आमचा वर्षाचा जो महत्त्वाचा सण आहे गुढीपाडवा, त्या सणादिवशी आमची थोडीफार जे काही विक्री होती तेसुद्धा ह्या बंदमुळे बंद होणार आहे आणि आम्हाला तसंच आर्थिक नुकसानीत फार सहन करावं लागणार आहे. माझ्याबरोबरच आणखीन बाकी जे तुझे सहकारी आहेत यांचं आम्ही सरकारला म्हणजे कळकळीने निवेदन करतो की आम्हाला ठराविक वेळ ठरवून द्यावी, अन्यथा आम्हाला 48 तासानंतर आमची दुकानं जबरदस्तीने चालू ठेवण्याला आम्हाला करावं लागेल आणि त्यावेळेला जो काही परिणाम होईल त्याला आम्ही सगळेजण तयार आहोत. व्यापारी असोसिएशन एकता जिंदाबाद. व्यापारी असोसिएशनचा विजय असो. या लॉकडाऊन संदर्भात हे जे सरकारने जे आपलं पहिल्यांदा मिनी लॉकडाऊन असं डिक्लेअर केलेलं होतं, परंतु सर्वच पूर्ण लॉकडाऊन करायचा विचार सरकारनं घेतलेला दिसतोय, परंतु व्यापाऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. तरी सरकारला असं मत आहे की जे आमचे नुकसान होणार आहे हे नुकसान आत्ता मागच्या वर्षीचं अजून भरून निघालेलं नाही आणि इथून परत आणखीन लॉकडाऊन केल्यानंतर जे होणार नुकसान आहे ह्याला कोण जबाबदार राहणार? यात मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कामगार वर्ग सांभाळावा लागतो.
तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आता हे 48 तास आम्ही थांबणार आहे. 48 तासानंतर आम्ही सर्व व्यापार आमचा चालू करणार आहोत. तरी आम्हाला जे काय नियम जे तुम्ही जे बदल करून आम्हाला सांगावेत त्या प्रमाणे आम्ही सगळं त्याचं काटेकोरपणे पालन करेन. विटा कापड असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दयाराम आहुजा, मला एवढं सुचवायचं आहे जे सरकारनं अचानक जो लॉकडाऊन केला तो अतिशय अन्यायकारक आहे. काल सकाळपर्यंत तरी लॉकडाऊन होणार नव्हतं. मला एवढंच म्हणायचं आहे जिथं भाजीपाला गर्दी होते तिथे त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते न ठेवता दुकानं बंद करा. तिथं गर्दी होते दुकानं बंद करा. काही ठिकाणी शासकीय कार्यालय चालू आहेत, ST चालू आहे, रेल्वे चालू आहे, तिथं लोकच जातात येतात, तिथं कोरोना होत नाही. पण आमच्या दुकानात कापड असू, ज्वेलरी असू, कुठलंही दुकान असू, तिथं लोक आले की कोरोना होतात. उलट आम्ही व्यापारी लोक नियम पाळून कायदे नियमाचे सगळं नियम पालन करून आम्ही आमचे गिराक करत असतो. तरीसुद्धा हा अन्याय आम्हा व्यापाऱ्यांवर. जिथं गर्दी होते TV दाखवलं जातं इथं गर्दी आहे तिथं गर्दी आहे, तिथं तुम्ही कायदेशीर काही कारवाई करत नाही. आणि सगळ्या सरसकट तुम्ही त्यांचा विचार करून आम्हा सगळ्या छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, मीडियम व्यापारी यांच्यावर अन्यायकारक जो तुम्ही बंद पुकारला आहे आणि लॉकडाऊन केलेला आहे ते अन्यायकारक आहे. आणि आम्ही व्यापारी ते सहन करू शकत नाही. त्याबरोबर आमच्या दुकानात जे कामगार आहेत गोर गरीब त्यांना आम्ही काय देणार? धंदाच आमचा नाही झाला तर आम्ही पगार तर कुठला देणार त्यांना? त्यामुळे सगळ्यांचा विचार करून एक वेळ ठरवून द्यावी. सकाळी 10 ते 6 ह्या वेळेत त्यांनी आम्हाला वेळ दिला तर आम्ही ते नियम पाळून आम्ही उद्योग चालू करू. अन्यथा आम्हाला नाही इलाज असतो. सर्वांच्या परवानगीनं तुम्ही सांगितलं तर आम्ही उघडू, अगर नाही दिले तर आम्ही स्वतः सगळी व्यापारी अस्त्र उतरून दुकानं चालू करायला लावू. मी एक कापड दुकानातला सर्वसामान्य कामगार आहे. आज ही लॉकडाऊन जे मागच्या वेळेला पण झालं त्यावेळेला आमची उपासमाराची वेळ आली होती आणि तीच वेळ आत्ता आलेली आहे. तर आज दुकान जर उघडलेलं नसेल तर मालक आम्हाला पगार पण देणार नाहीत, कारण त्यांचा धंदा झाला नाही तर आम्हाला 2 पैसे कुठले देणार? तर आमची उपासमाराची वेळ आलेली आहे. तरी शासनाने हा आमच्यावर ते आमचा जे अन्याय होतोय आमच्यावर तो त्यांनी थांबवावा. आणि आम्हाला एक दुकान चालू करण्याचं आम्हाला काय तुमचं नियमानुसार आम्हाला टायमिंग देऊन दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी ही विनंती करतो. काल अचानकपणे विटामध्ये जे लॉकडाऊन ची प्रक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन सर्वांची दुकाने अचानकपणे बंद करायला लावली, त्याविरोधात ते जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं. आणि तुम्ही पहिल्यांदा सांगताय शनिवार रविवारी फक्त बंद राहील आणि बाकीच्या दिवशी 5 दिवस चालू राहील, आणि अचानकपणे आमची सर्वांची दुकानं तुम्ही बंद करता आणि तेही 30 एप्रिलपर्यंत. ह्याला म्हणजे एवढा दिवस बंद ठेवून आमचे आमचा सीझनचा दिवस चालू आहे, येणारा पाडवा आहे, सण आहेत, तरी ही बंद ठेवल्यानंतर जे आमचं नुकसान होतं आहे, भाडं कुठलं द्यायचं, कामगाराचा पगार कुठला द्यायचा, तर हे आम्ही तुम्ही जे नेम आम्हाला लावून द्या त्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व काटेकोरीचे पालन करून आम्ही व्यवसाय करतो. फक्त आम्हाला तुम्ही टाईम ठरवून द्या हे आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. मी सदाशिव निकम, स्टेशनरी व पुस्तक विक्रेते यांच्या वतीनं 1-2 शब्द सरकारला सांगू इच्छितो की आम्ही गेल्या वर्षी किंवा 2019 डिसेंबर 2019ला स्टेशनरीचा माल भरलेला होता, जेणेकरून आमचा सीझन जूनपासून चालू होतो. त्यावेळेस लोकांनी आमच्या कर्ज काढून सगळा माल भरलेला असतो की जेणेकरून पुढं सीझन आमचा जूनला होतो. तरी जूनला काही सीझन झालेला नाही कोरोनामुळं, तेव्हापासून आजपर्यंत आमचा माल पडू नये. त्यामुळे व्यापारी आमचे सगळे कर्जात आहेत. तरी सरकारनं याचा विचार करून लॉकडाऊनची मर्यादा घालून द्यावी, वेळेची वेळ ठरवून द्यावी. आणि आम्ही त्या जे तुम्ही अटी घातलेले आहेत त्याचं पालन करून आम्ही व्यवसाय सुरक्षितपणे करू एवढं आम्ही तुम्हाला निवेदन देत आहे. ह्याचा तुम्ही विचार करून आमचा तुम्ही विचार करावा. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे
सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।